की आपल्याला 8 दिवस जेवणच मिळालं नाही। कल्पना करा की आपल्याला 10 दिवस पाणीच प्यायला मिळालं नाही। किंवा एखाद्याची बायको अचानक एक्सपायर झाली मग त्याचे काय हाल होतील। किंवा कित्येक दिवस पाऊसच पडला नाही आणि शेतकऱ्यांनी अन्न धान्यच पिकवलं नाही, काय होईल बरं? जाणून घ्यायचंय आजच्या बुकवाचन मध्ये काय आहे। नमस्कार, मी अलका शिंदे सेफ कोच मराठी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। चला तर मग सुरुवात करूया। आजचा आपला विषय आहे जादूचा घटक। 8वा दिवस। कृतज्ञतापूर्ण हृदय ही एखाद्या मेजवानीप्रमाणे निरंतर तृप्त करणारी गोष्ट आहे। हजारो वर्षापासून अगदी प्राचीन इजिप्शियन लोकांपासून जेवणापूर्वी मिळालेल्या अन्नाबद्दल आभार मानण्याची परंपरा पाळली जाते। मात्र 21व्या शतकातील या वेगवान जीवनात जेवणासाठी आभार मानायला वेळ काढणं ही गोष्ट अवघड झाल्याने ती प्रथा मागे पडत चालली आहे। पण खरं तर खाण्यापिण्यासारख्या साध्या कृतीतून कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी जर आपण घेतली तर आपल्या आयुष्यातील जादूमध्ये मोठ्या प्रमाणात वेगाने वाढ होईल। तुम्हाला जेव्हा कधी भूक लागते ती वेळ आठवून बघा। तुम्हाला आठवे की भूक लागल्यावर तुम्ही नीट विचार करू शकत नाही, नेहमीप्रमाणे कामं करू शकत नाही, तुम्हाला तुमच्या शरीरात आशक्तपणा आल्यासारखा वाटतो, तुमचं शरीर थरथरायला लागलं आणि मन गोंधळून जातं, भावना संपतात। केवळ काही तास खाल्लं नाही तर हे सगळं घडू शकतं। तुम्हाला जगण्यासाठी, विचार करण्यासाठी, चांगले वाटण्यासाठी अन्नाची आवश्यकता असते। म्हणून अन्नासाठी कृतज्ञता व्यक्त करणे ही एक महत्त्वाची बाब असू शकते। अन्नाबद्दल आणखी कृतज्ञता व्यक्त करायची असेल तर एक क्षणभर थांबा आणि तुमच्यापर्यंत अन्न पोहोचविण्यासाठी ज्यांचा ज्यांचा हातभार लागला त्या सगळ्यांची आठवण ठेवून आभार माना, कृतज्ञता व्यक्त करा। तुम्हाला खाण्यासाठी ताजी फळे भाज्या मिळाव्यात यासाठी ती पिकविणारे पहिल्यांदा त्यांची रोपे लावतात, देखभाल करतात, त्यांना नेहमी पाणी घालतात, ती कापण्यासाठी तयार होईपर्यंत अनेक महिने त्यांचं संरक्षण करतात। ही तयार झालेली फळे भाज्या वेचणारे ते पेट्यांमध्ये ठेवणारे असतात, नंतर हे खरेदी करून त्यांचं वितरण करणारे असतात। या सर्व भाज्यांची, फळांची दूर दूरच्या अंतरावर दिवस रात्र वाहतूक करणारे चालक असतात। हे सगळे जण एकत्रितपणे एक दिलाने काम करून प्रत्येक फळभाजी तुमच्यापर्यंत ताजी कशी पोहोचेल आणि वर्षभर कशी मिळत राहील यासाठी झटत राहतात। प्राण्यांचे मांस विकणारे मच्छीमार, दुग्ध व्यवसाय करणारे शेतकरी, कॉफी आणि चहाचे मळे पिकवणारे आणि हवाबंद अन्न विकणाऱ्या सर्व कंपन्या आणि सगळ्यांची आठवण आपण ठेवायला हवी। हे सर्वजण न थकता आपल्याला खाण्यासाठी अन्न मिळावे म्हणून काम करत असतात। प्रत्येक दिवशी होणारे अन्न उत्पादन ही एक अतिशय आश्चर्यकारक असा वाद्यवृंदच आहे। जगातील स्टोअर्सना, उपहारगृहांना, हॉटेल्सना, सुपरमार्केटना, कॅफेमध्ये, विमानामध्ये, शाळा, रुग्णालय आणि या ग्रहावरच्या प्रत्येक घरात खाद्यपेयांचा पुरवठा करणारी तो सुव्यवस्थित होतो की नाही याचा पाठपुरावा करणाऱ्या या व्यवस्थेत गुंतलेल्या माणसांच्या संख्येचा विचार केला तर ती अधिकच अनाकलनीय वाटू लागते। अन्न ही एक भेट आहे, ती निसर्गाची देणगी आहे। कारण निसर्गाने जर आपल्याला अन्नधान्य पिकवण्यासाठी जमीन, पोषण तत्वे आणि पाणी दिले नसते तर आपल्यापैकी कोणालाही काहीही खायला मिळाले नसते। पाण्याशिवाय अन्न, वनस्पती, प्राणी आणि मनुष्य जीवनही शक्य नव्हते। आपले जेवण बनवण्यासाठी, अन्नधान्य पिकवण्यासाठी, आपले बागबगीचे व्यवस्थित ठेवण्यासाठी, स्नानगृहात, शौचालयासाठी, प्रत्येक वाहन चालू राहण्यासाठी, रुग्णालयांमध्ये इंधन, खाणकाम आणि औद्योगिक उत्पादनासाठी, वाहतुकीसाठी, आपले रस्ते बनवण्यासाठी, कपडे बनवण्यासाठी, या ग्रहावरील प्रत्येक ग्रहोपयोगी वस्तूंसाठी, उत्पादनांसाठी, प्लास्टिक, काच आणि धातू बनवण्यासाठी, जीव वाचवण्याच्या औषधांसाठी, आपली घरे, इतर इमारती आणि बांधकामासाठी आपण पाणी वापरतो। पाणी आपले शरीर जिवंत ठेवते। पाणी, 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 सर्वश्रेष्ठ वैभवशाली पाणी।
या ग्रहावर जर काही जादू असेलच तर ती पाण्यातच सामावलेली आहे। तर फ्रेंड्स, पाण्यामध्ये खूप सामर्थ्य आहे आणि ह्या सामर्थ्याचा आपल्याला जर अनुभव घ्यायचा असेल तर मी पुस्तक वाचन संपल्यानंतर वर्कशॉप सुरू करणार आहे आणि त्यामध्ये आपल्याकडून ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी मी करून घेणार आहे, ह्याचं मी चॅलेंज घेतलं आहे। अन्न आणि पाणी नसते तर आपण कोठे असतो? आपण नक्कीच इथे नसतो। आपले कुटुंब किंवा मित्र कोणीही नसते। आपल्याला हा दिवस किंवा उद्याचा कोणताही दिवस दिला नसता, पण इथे या सुंदर ग्रहावर आपण सर्व मिळून जीवन त्यातल्या आव्हानासह आणि अत्यानंददायक गोष्टींसह जगत असतो। कारण निसर्गाने आपल्याला अन्न आणि पाण्याची देणगी दिलेली आहे, म्हणून जेवणाच्या किंवा पाणी पिण्याच्या आधी सारे आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणणे आवश्यक आहे। अन्न आणि पाणी या चमत्काराचे महत्त्व ओळखून त्यांना मान्यता देऊन अभिवादन करून कृतज्ञता व्यक्त करण्याची ती कृती आहे। तुम्ही अन्न आणि पाण्याविषयी जेव्हा कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा आश्चर्यकारक गोष्ट अशी घडते की त्याचा केवळ तुमच्या आयुष्यावरच परिणाम होत नाही तर तुमच्या कृतज्ञतेमुळे जगातील पुरवठ्यावर त्याचा परिणाम होतो। जर पुरेशा लोकांनी अन्न आणि पाण्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तर ज्यांची उपासमार होत आहे आणि ज्यांना अत्यंत गरज आहे अशा लोकांना त्याची मदत होईल। अलीकडच्या काळात क्वांटम फिजिक्समध्ये परिणाम भौतिकशास्त्र निरीक्षण परिणामासारखे मांडण्यात आलेले सिद्धांत आणि लागलेले शोध पाहता प्राचीन काळाच्या लोकांची जी धारणा होती ती बरोबर होती हे लक्षात येते। खाद्यपेयाबाबत कृतज्ञतेच्या जादूचा तुम्हाला जर लगेचच अनुभव घ्यायचा असेल तर तो आपला अन्न पाण्याचा महत्त्वपूर्वक आस्वाद घेऊन येईल। कृतज्ञतेचा स्पर्श झाल्यामुळे जे अन्न तुम्ही खाल, पेय प्याल, ते तुम्हाला अतिशय रुचकर स्वादिष्ट लागेल आणि या अशा अन्नाचा आस्वाद घेताना ते तुम्हाला आवडल्यानं तुम्ही त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करालच। पुढच्या वेळी जेवताना तुम्ही एक प्रयोग करून बघा। काही खाताना किंवा पिताना मध्येच घास तोंडात घातलात की त्याची चव कशी आहे यावर मन एकाग्र करा आणि मग तो घास खा। तीच गोष्ट पेयाबाबत करा। पेयाचा घोट घ्या, त्याची चव कशी आहे यावर चित्त एकाग्र करा आणि मग तो प्या। तुमच्या असं लक्षात येईल की खाताना किंवा पिताना ज्यावेळी अन्न किंवा पेय तोंडात असते आणि त्यावेळी तुम्ही तुमचं लक्ष केंद्रित करता त्यावेळी ते विशेष रुचकर आणि स्वादिष्ट लागते। या उलट तुम्ही जर खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष दिले नाही तर त्याचा स्वाद नाट्यमयरित्या कमी झाल्याचे जाणवेल। तुम्ही केंद्रित केलेली ऊर्जा आणि कृतज्ञता याचा तात्काळ परिणाम होऊन त्याची चव वाढते, ते जास्त रुचकर लागते। आज तुम्ही काही खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी, म्हणजे ते तुमचं जेवण असेल किंवा एखादं फळ तुम्ही खाणार असाल किंवा नाश्ता करणार असाल किंवा पाणी किंवा इतर कोणतंही पेय पिणार असाल, तर एक क्षणभर थांबा। तुम्ही काय खाणार किंवा पिणार असाल त्याच्याकडे पहा आणि तुमच्या मनात किंवा मोठ्याने आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा। नंतर तुम्हाला शक्य असेल तर एक घास घ्या, त्याचा नीट लक्ष देऊन स्वाद घ्या। यामुळे तुमच्या खाण्यातील आनंद तर वाढेलच पण त्यामुळे तुम्हाला आणखी कृतज्ञ वाटू लागेल। मी असं करते, तसंही तुम्हाला करून बघता येईल कारण माझ्या कृतज्ञते त्यामुळे वाढ होते। मी जेव्हा जादूचे शब्द उच्चारते तेव्हा मी अन्नावरून किंवा पेयावरून बोट फिरवते, जणू काही मी जादूचे सोनेरी बारीक कणच त्यावर शिंपडत आहे असं मला वाटतं। हे जादूचे सोनेरी बारीक कण ज्याला ज्याला स्पर्श करतात त्याचे शुद्धीकरण करतात असं मी कल्पना करते। यामुळे मला कृतज्ञता हा एक जादूचा घटक पदार्थ आहे असं खरोखर वाटायला मदतच झाली आहे। अंगावर शहारे आले बघा, किती छान सांगतायत ते। त्यामुळे मी जी प्रत्येक गोष्ट खाते किंवा पिते त्याच्यात मी एखाद्या जादूच्या घटकाचा समावेश करते। हे जर तुम्हाला परिणामकारक वाटले तर हे जादूचे सोनेरी कण शिंपडणारे भांडे तुमच्याकडे आहे अशी कल्पना करा आणि त्या भांड्यातून या जादुई सोनेरी कणांचा शिडकावा तुम्ही तुमचा अन्न खाण्यापूर्वी किंवा पेय पिण्यापूर्वी करता असं समजा। दिवसभरात कोणत्याही वेळी
काही खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी तुम्ही आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारण्याचे विसरलात हे जर तुमच्या लक्षात आलं तर ते लक्षात येताच त्या क्षणी डोळे मिटा आणि मनातल्या मनात मागे जाऊन तो प्रसंग आठवायचा प्रयत्न करा आणि खाण्याच्या किंवा पिण्याच्या आधीच एक क्षण आठवा आणि जादूचे शब्द उच्चारा। आजच्या दिवसात खाण्यापिण्याबद्दल अनेक वेळा कृतज्ञता व्यक्त करायला तुम्ही विसरलात तर हीच कृती उद्या सुद्धा करा। मात्र कृतज्ञतेची बांधणी करताना असा एक एक दिवस वाया घालवणं तुम्हाला परवडणार नाही, कारण तुमच्या स्वप्नांची परिपूर्ती होणं यावर अवलंबून आहे। अन्न आणि पाणी यासारख्या साध्या साध्या गोष्टींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे ही कृतज्ञता खोलवर रुजण्याची अभिव्यक्ती आहे। तुम्हाला ज्यावेळी त्याची तीव्रता जाणवेल त्यावेळी जादू घडून आल्याचं तुम्हाला दिसेल। तर फ्रेंड्स, या पुस्तकात लेखिकेने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गोष्ट जर आपण फॉलो केली तर आपल्याला कोणतीही गोष्ट कमी पडणार नाही। परंतु पहिल्या दिवसापासून ज्या ज्या कृती सांगितलेल्या आहेत त्या त्या आपण फॉलो करायला हव्यात। त्यासाठी इथे पुनरुच्चारण केलेला आहे जादूची कृती क्रमांक 8, जादूचा घटक। तुमच्या वरदानांची मोजदाद करा, 10 वरदानांची यादी तयार करा। त्या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला का कृतज्ञ वाटते ते लिहा। तुमची यादी परत वाचा आणि प्रत्येक वरदान वाचून झाले की आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणा आणि त्या वरदानाबद्दल शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करा। 2, असं काहीही खाण्यापूर्वी किंवा पिण्यापूर्वी तुम्ही एक क्षणभर थांबा। तुम्ही काय खात आहात किंवा पित आहात त्याकडे नीट बघा आणि मनातल्या मनात किंवा मोठ्याने आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा। तुम्हाला हवे असेल तर तुमच्या खाद्यपदार्थावर किंवा पेयावर तुम्ही जादूचे सोनेरी बारीक कणही शिंपडू शकता। 3, आज रात्री झोपण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड हातात घ्या आणि दिवसभरात जी सर्वात चांगली गोष्ट घडली त्याबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा। प्रत्येक गोष्ट अन्नधान्य पेय हे पिताना खाताना जर आपण त्याच्यावरून प्रेमाने हात फिरवला, कृतज्ञता व्यक्त केली तर त्याचा आपल्याला आनंदही मिळतो आणि आपल्याला कोणतीही गोष्ट कमी पडत नाही। चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पैशाचे लवचुंबक हा विषय घेऊन। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदी रहा आणि ॲक्शन घेत रहा। तुम्ही जर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांनाही त्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करता येईल। थँक्यू सो मच, टेक केअर अँड बाय बाय।